चांगलंच दुखतंय. हो ना, पाय नाही टेकवत आहे. याच टाचेला का? याच याच. हा, जाऊन येऊया पटकन डॉक्टर कडे, बघूया काय सांगतो. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो आज माझी टाच प्रचंड दुखतीये, खरं तर गेले काही दिवस दुखतीये. सो त्याच्यासाठीच आम्ही जातो डॉक्टरांकडे. हो घेतली आहे काय? घेतली ना. हो चलो, बाय राहू. आई चल जाऊन येतो. आई जाऊन येतो. चांगलंच लग्न. बसलीस का? बसले बाबा. आम्ही निघालो डॉक्टरांकडे जायला, आणि खरं तर हे टाच दुखीचं मला ना थोडंसं प्रेग्नन्सी नंतर जास्त सुरू झालंय. पण असं काही रेग्युलर दुखत नाही, कधीतरी टाच दुखते आणि कधीतरी ती आपोआप थांबते सुद्धा, आणि तशी थोडीशी सवय झाली आहे. पण गेले हे 2-3 दिवस मला भयंकरच टाच दुखतीये, आणि तसं काही आम्हाला आठवत नाही की माझ्या टाचेला काही लागलंय का, किंवा थोडंसं माझ्या आणि पुष्करच्या अशी गोष्ट लक्षात आली आहे की क्लायमेट थंड झालं किंवा आपल्या ज्या टाईल्स असतात त्या थंड झाल्या की त्रास होतोय का. आणि तसं कसं घरात आपण स्लीपर्स वापरतो, पण आता माझं काही अजून स्लीपर वापरणं झालं नाहीये. सो असं वाटतंय, आणि यावेळेला थोडीशी सूज आहे पायावर. सो म्हटलं नको सरळ डॉक्टरांकडेच जाऊन येऊया. सो निघालो आता, बघूया डॉक्टर काय म्हणतायत ते. आज राहुलला सुट्टी दिली आणि पाऊसच नाही. आज पाऊस नाही, पूर्ण गायब. चलो तर डॉक्टरांकडे जाऊन आली आहे. 2 दिवसाचा मला गोळ्यांचा कोर्स दिलाय आणि परत यायला सांगितलंय त्यांनी 2 दिवसांनी. गोळ्या तर दिल्या आहेत आणि त्यांनी जर मला सांगितलं की गरम पाण्यात तू पाय शेकून घे, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की कदाचित नस दाबली गेली आहे आतली. किंवा ते मला विचारत होते की काही दगड बिगड लागला का, पण मला असं काही लागलं तर नाही आहे. सो म्हणाले होऊ शकतं असं, पाय कधीतरी रेंगसतो किंवा काही. सो आता कोर्स दिलाय, बघूया. म्हणाले तरी ते थांबेल 2 दिवसांनी. सो परत 2 दिवसांनी त्यांनी बोलवलंय, बघूया. सो आता आम्ही जातोय घरी. छत्री नव्हतीच घेतली परत. राहू पहिले विचारेल आई काय म्हणाले. आई कशी चालते? आई ओल्ड झाली. सकाळी तू ओल्ड सारखी चालतेस, तू यंग नाहीयेस. दुखतोय ना पाय सोन्या म्हणून. काय म्हणाले डॉक्टर? काय नाही, नस कदाचित म्हणे ना तुझ्या आतमध्ये दाबली गेलीये म्हणून ती सूज झालीय. आईने इथे लंच केलंय, पुरी आणि डाळिंबी उसळ. हा, डाळिंबी उसळ किंवा आपण भिडलो म्हणजे खरंच छानच वाटतं ते कॉम्बिनेशन. हे काय एवढं सगळं काढून ठेवलंय? हे बघ इथे पण पाटी. बघ कुठे? इथे पण कपाट तर पूर्ण उपसलंय वाटतं. हा, सुट्टी आहे म्हणून सगळं कपाट आज बाहेर काढले राहुल. पुरी हवी आहे. पुरी हवी आहे बोलला. भाजी वगैरे नंतर कर ना, आधी पुरी करून मला दे. राहुला नुसती पुरी हवी. माझी कच्ची भाजी. तू मिळाली का पुरी? फेवरेट. तू का म्हण नंतर बघ, पहिले खाऊन घे. तुफान आला. तुफान आला, तुफान पाऊस आला. येईल आता म्हणजे. पण आला झालीस फ्रेश? फ्रेश झाले. राहू मला काय म्हणत होते का, आई लंगडी खेळूया. हे बघ मी अशी चालू का, अशी अशी तुला पकडू का? हा लंगडी. आजचा दिवस झाला लंगडी. कपडे लगेच ते आत घेते ना. हे बघ आधी आजचे वेदर अपडेट. आज मस्तच पाऊस पडतोय आमच्या इथे. सो आमचं लंच तयार झालंय, मस्त गरम गरम पुऱ्या, डाळिंब्यांची उसळ, इथे चटणी आणि कच्चा कांदा. सो मस्त नाही लंच? लंच एन्जॉय करूया. लंच जेवून घेऊया. जेवून झालं. सो जेवून झालं. आता पुढची आवडावर आज मी एकदम स्लो करते. सकाळी उठल्यापासून ब्रेक लावत लावत चाललाय आज माझं. गोळ्या घेऊन टाक ना. घेते ना. आणि शिव कुठे? ती माझी पर्स आहे ना,
दोन पाकिट आहेत बघ, हो लाईट गेले, हो लाईट गेले, व्हेरी गुड. आणि कुठली आहे? लाईट गेलेत ना, ते फॅनचा याचा आवाज येतो. अरे हे काय, हे जरा आवडून झालं ना की तो सोफा पण जरा उचलून देशील मला. त्याच्यात स्लीपर्स आहेत, स्लीपर्स आणि ती बॅग, शेकायची बॅग. ते काय करते, थोडस गरम पाणीच घेते आधी छोट्या टबात आपल्या, आणि जरा ना पाय शेकून काढते, आणि रात्री ती शेकायची बॅग. झाली ओल्ड, ओल्ड सारखी चालते आई. 1 2 3 स्टार्ट. गोळ्यांची पण रेस आहे, घेऊ सगळ्या एकत्र. घेतल्या गोळ्या, घेऊन झाल्या आहेत. आणि जसं मी मगाशी म्हटलं की मला शेक सुद्धा घ्यायचा आहे, पण थोडंसं जरा आवरते, थोडासा आराम करणार आहोत आणि नंतर संध्याकाळी जरा शेक वगैरे घेईन. पण त्याच्या आधी पुष्कळ आहे बघ, सोफ्याच्या आतमध्ये कसला शेक, पाय शेकणार आहेस ना, शेक कुठला पिणार आहेस? पायाचा शेक, गरम पाण्याने पाय शेकणार आहेस. वाईट जोक होता. स्लीपर काढूया, चल राऊची पण मला वाटतं ह्याच्यात. हे बघ, हे बघ माझी मिळाली बघ. आई माझ्या पण नाही आता. आता तू ठेवतोस कशाला, घालायचं तुला पण देऊ. हे बघ, ही बाबाची, आजीची ऑलरेडी बाहेर आहे. आबांची तर नाहीच. चलो टाईल्स थंड झाल्या, सगळ्यांनी स्लीपर घाला. स्लीपर घाला बाबा, पाय दुखत आहेत. अरे ही तर माझी आहे, माझी घातली. हर्षीला पण तुला घालायचे तर. अच्छा कुठे बाकरू होत? गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. झाला का आराम? आराम झालेला आज, तसा माझा आरामच आहे सकाळपासून पायामुळे. पण ठीक आहे, आता जर मी गोळ्या घेतल्यात ना, मला थोडस बरं वाटतंय. पण तरी आता मी उठले ना परत, तरी मला उठताना ते दुखलंच. पण ठीक आहे, थोडे दिवस जातील. आता मस्त आपल्याला गरम गरम चहा ठेवतीये. आज फेवरेट आहे तुझं काय? चहा पुरी. येस, आईने मगाशी जास्त करून ठेवले, म्हणजे दुपारी आपल्याला चहा बरोबर होती. सो केलं आणि तिखट मिठाच्या पण केलंय. हो का? चला. सो मस्त गरम गरम चहा पिऊन झालाय. आणि आता जसं मगाशी म्हटलं की मला गरम पाण्याचा शेक घ्यायचा आहे पायाला, सो तोच घेणार आहे. पुष्कर एकीकडे तयारी करतोय त्याची. एवढा पुरेल ना टब? एकच पाय बुडवायचा ना तुला? हो बस होईल एवढा. गिझर लाव, गिझर ऑन कर. हो हो मीठ पण टाकूया. आणि इथे गरम पाण्याचा टब तयार करतोय अंकितासाठी. हे थोडं तर गरम हवं असं, म्हणजे शेक बसला पाहिजे ना तो व्यवस्थित. इथे ठेवू का? हा ठेव. तर एकीकडे पुष्करने गरम पाण्याचा टब रेडी केलाय आणि आज कामं सगळी आई करते. तुम्ही बघितलं असेल दुपारी लंच सुद्धा आईने आज मस्त बनवलं होतं. आता आई घासते भांडी, अर्धी भांडी घासून झाली आहे तिची ऑलरेडी, पण नंतर ती लावून ठेवणार आहे. सो आज मी कामात अगदीच म्हणजे नाही. आई सगळ्या इथे करते, एकीकडे पुष्करचं चालू आहे टब देणं. त्यामुळे आज काय झालंय, असं एक्सचेंज झालंय ना, अंकिता नाही दिसत. अशी सगळ्यांची कामं सुरू आहेत. मी फक्त, तुम्ही बघितलं असेल की चहा करण्यापुरते मी उभी राहिले होते, पण तरी मला थोडंसं पेनिंग आहे. सो जेमतेम मी चहा केला आहे. बाकी आज सगळ्या घराचा ताबा आईने घेतला आहे, सगळी कामं आई करते. आता मी पटकन पाय शेकून घेते. थोडंसं मीठ ॲड करतोय. सगळं घालते? सगळं. हो बरं वाटत असेल ना आता. हो त्यांना नसा सगळ्या खेचल्या गेल्या आहेत ना, तर जरा रिलॅक्स होतील. तुला पण हवंय टब मध्ये पाणी? गरम आहे, गरम आहे, गरम आहे, गरम आहे, गरम आहे. काम आईच होऊन जाऊ दे. बरं वाटत असेल ना आता? एकदम मस्त वाटतंय ना राहुला, पण मजा वाटते. तुला पण मस्त वाटते? नाही आणि आता कसं, हे मीठ आणि पाण्यात तू शेकच, आणि नंतर रात्री मात्र ते आपल्या इलेक्ट्रिक बॅगने. हा इलेक्ट्रिक बॅगने ते शेकून काढ रात्री शेकते. हे झालं ना पाय गुंडाळून व्यवस्थित. नाही का पण कंपल्सरी घालाच हे ना, असं फर्स्ट टाइम झालंय. मी आईला पण बोलले तुझा रेंगसला असणार पाय, तुला लक्षात नाही आलं म्हणजे आज मला बेचैनच होतंय. आणि रेंगसतो ना जेव्हा पाय, तेव्हा काही वेळेला आपल्या अजिबात लक्षात नाही आलं ना. दोन दिवस नाही चाललं, रगड जातो पायाखाली, पाणी पडतंय. ते असू दे, आपण पुसूया ना, पुसून घेईल मी नंतर ते.
तर गरम पाण्याने पाय शेकून झालाय आणि आता अजून एक म्हणजे हे जे हीटिंग पॅड आहे त्याने सुद्धा शेकून काढणार आहे. आजचा सगळा दिवस माझा असाच गेलाय, थोडासा आराम केलाय, पण एक काम केलं, मी डॉक्टरांकडे जाऊन आलो. सो जे जे सांगितलंय ते सगळं आज करते. डॉक्टरांचा अजून एक डोस आहे, तो रात्री जेवणानंतर घ्यायचा आहे. आणि आज जरा व्लॉग आटोपता घेते, भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू अगेन, बाय. हे नवीन आणले ना आपण आता पॅड, नवीन आणले पॅड, छोटी बॅग पण आहे आपल्याकडे. हे बघ, हे असं पूर्ण लावता येतं ना, ती बॅग कशी जरा पकडून ठेवायला लागते व्यवस्थित, शेक येत आहे त्याला. आज कामांना ब्रेक, आज कामांना होतच नाही आहेत. आज माझ्याकडनं कामच होत नाही. मी जरा उभी राहिली की मला पेनिंग होत. इनवरतीच ठेवते.